सोलापूर महापालिकेचे आयुक्त म्हणून डॉक्टर दीपक तेवरे यांनी आज पदभार स्वीकारला. महापालिकेतील पदाधिकाऱ्यांशी, नगरसेवकांशी आणि प्रशासनातील सर्व घटकांशी समन्वय साधत कार्य करणार असून स्मार्ट सिटीच्या कामावर फोकस करणार असल्याची माहिती देखील त्यांनी आज पत्रकारांना दिली. सोलापूर महापालिकेचे नूतन आयुक्त दीपक तावरे यांनी सोलापूर मनपा आयुक्त म्हणून आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर सर्व विभाग प्रमुखांशी बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. सोलापूर महापालिकेचे कामकाज करताना शहराशी निगडीत सर्व घटकांशी समन्वय साधला जाईल. जे काम नियमित असेल ते केले जाईल, तर जे नियमबाह्य असेल ते कदापि स्वीकारले जाणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. आणि आता आयएएस झाल्यानंतर डायरेक्टर ऑफ मार्केटिंग, तर अशा आमचे सहकार क्षेत्रात प्रामुख्याने हे कामकाज झालेलं आहे. आता नव्यानेच हे जे आता नगर विकास किंवा अर्बन गव्हर्नन्स आहे, ह्यात संधी मिळालेली आहे. पण निश्चित जिथं जाईल तिथं काहीतरी चांगलं वेगळं करण्याचा मानस आहे. तर इथंसुद्धा आपलं स्मार्ट सिटीमध्ये आहे सोलापूर, तर स्मार्ट सिटीला आपण फोकस ठेवू. वी विल बी कीपिंग स्मार्ट सिटी ॲज अ फोकस, म्हणजे मेन टॉप प्रायोरिटीचा जर इश्यू काय म्हणलं तर ते हे आहे, स्मार्ट सिटी आहे. आणि मग आपले स्थानिक जे काय आपली थोडी आर्थिक परिस्थिती आहे त्याचं अजून कसं बळकटीकरण करता येईल, सुधारता येईल, तर त्याच्यावरही आपला भर राहणार आहे. त्याचबरोबर मनपाच्या आर्थिक परिस्थितीचे बळकटीकरण तत्कालीन आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी सुरू केलेले उपक्रम पुढे नेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच ढाकणे साहेबांच्या काळात किंवा काय अनेक चांगले उपक्रम सुरू केले होते, तर ते आणखीन पुढं ते न्यायचे आहेत. जसं त्यांनी आरोग्यविषय वगैरे सांगितलं होतं ह्याच्याविषयी, तर जे जे काही उपक्रम ढाकणे साहेबांनी चालू केले होते ते आणखीन पुढं घेऊन जायचे आहेत.